डीपीआयच्या वतीने तहसीलदार कार्यालय शिरोळ येथे वीज बिलाबाबत आंदोलन। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, अन्यथा या विषयाचा परिणाम म्हणून जनतेच्या मनात परिवर्तन घडवून येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव अटळ आहे, अशा आशयाचे निवेदन डीपीआय नेते सतीश भंडारे व सहकारी यांनी तहसीलदार शिरोळ माननीय अपर्णा मोरे यांना दिले। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी सांगितले की वीज बिल भरले नाही तर वीज कनेक्शन कापू नयेत, पण ऊर्जामंत्री अधिवेशनाच्या समाप्तीवेळी सांगतात की वीज बिल भरले नाही तर वीज कनेक्शन कट करा। एकीकडे सरकार नागरिक छोटे शेतकरी यांचे कोरोना काळातील वीज बिल माफ करा आणि एकदम सरकार वीज बिल नाही भरले तर वीज कनेक्शन कापा, अशा या गोष्टींचा परिणाम म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे, तसेच याबाबत जनतेत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। ही जनजागृती मोहीम डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, राज्याध्यक्ष माननीय अजिंक्य चांदणे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे व महिला प्रदेशाध्यक्षा प्रियांका कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणार असल्याचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। प्रियांका माळगे, KWD न्यूज, तेरवाड़।